विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये आपण भारतात घडलेल्या 1960 नंतरच्या घडामोडी अभ्यासत आहोत. आपण सगळ्यात आधी 1960 दशकामध्ये भारतामध्ये घडलेल्या प्रमुख घडामोडींचा अभ्यास या घटकामध्ये करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, भारताची जी राजकीय परिस्थिती होती, या राजकीय परिस्थितीवर परिणाम करणाऱ्या अनेक घडामोडी ह्या 1960 दशकामध्ये घडल्या. आपल्याला ज्ञात आहे की भारत 1947 स्वातंत्र्य झाला, 1950 भारताने संविधान स्वीकारलं आणि भारत लोकशाहीच्या दिशेने वाटचाल करत होता. परंतु 1947 भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर सुद्धा भारतातील अनेक राजवटी ज्या होत्या ह्या पोर्तुगीजांच्या ताब्यात होत्या. गोवा असेल, दमण आणि दीव असेल, यासारखे जे प्रदेश होते या प्रदेशावर पोर्तुगीजांची सत्ता होती. आणि 1960 नंतर या गोवा आणि दमण दीवमधून पोर्तुगीज राजवटीपासून या प्रदेशाची मुक्तता झाली आणि ते भारतीय संघराज्याचे भाग बनले. विद्यार्थी मित्रांनो, उत्तरेकडील सीमेवर भारत आणि चीन या दोन राष्ट्रांमधील तणाव जो होता तो 1950 वाढत होता आणि या दोन्ही तणावाच्या पार्श्वभूमीवर अरुणाचल प्रदेश आणि चीन या दोघांच्या मध्ये असलेली मॅकमोहन सीमा जी आहे, या मॅकमोहन सीमेच्या क्षेत्रामध्ये मॅकमोहन सीमा ही भारत आणि चीन यांच्यातली आंतरराष्ट्रीय सीमा होती आणि या आंतरराष्ट्रीय सीमाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि चीन यांच्यातला तणाव वाढत होता आणि त्याचा परिणाम म्हणजे या मॅकमोहन सीमेच्या क्षेत्रामध्ये 1962 भारत आणि चीन यांच्यात युद्ध झालं. ही सुद्धा एक महत्त्वाची घडामोड 1960 दशकामध्ये घडली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले पंतप्रधान माननीय पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार म्हणून त्यांना संबोधलं जातं आणि त्यांनी सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी अत्यंत मोलाचे असे काम केले. परंतु विद्यार्थी मित्रांनो, 1964 पंडित जवाहरलाल नेहरू यांचं निधन झालं आणि त्यानंतर लालबहादूर शास्त्री हे भारताचे पंतप्रधान बनले. लालबहादूर शास्त्री यांच्या कारकिर्दीमध्ये 1965 भारत आणि पाकिस्तान यांच्यात काश्मीर या विषयावर पुन्हा एकदा युद्ध सुरू झाले. सोव्हिएत युनियनने या दोन्ही देशांमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करून हे युद्ध थांबवण्याचा प्रयत्न केला. जय जवान आणि जय किसान हा लोकप्रिय नारा त्या काळात असलेले भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी दिला. आणि विद्यार्थी मित्रांनो, भारतात 1966 ताशकंद येथे भारत आणि पाकिस्तान या दोघांच्या युद्ध सुरू असलेल्या पार्श्वभूमीवर ताशकंद या ठिकाणी भारत आणि पाकिस्तान यांचे प्रमुख करार करण्यासाठी गेले. वाटाघाटी त्या ठिकाणी होणार होत्या आणि त्याच ठिकाणी भारताचे तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे 1966 ताशकंद या ठिकाणी मृत्यू झाला. विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाच्या घडामोडी 1960 झाल्या. त्या म्हणजे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा 1964 मृत्यू, 1966 भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा मृत्यू आणि त्यानंतर लालबहादूर शास्त्री यांचा मृत्यू झाल्यानंतर 1966 भारताच्या पंतप्रधान झाल्या त्या म्हणजे श्रीमती इंदिरा गांधी. इंदिरा गांधी यांची जी कार्यपद्धत होती ती प्रशंसनीय अशी होती. निर्णय क्षमता त्यांच्यामध्ये खूप होती. यांनी खूप महत्त्वाचे निर्णय भारताच्या या कालखंडामध्ये घेतले ज्याची दूरगामी परिणाम भारताच्या विकासावर झाले. एक की भारताचे जे बँका आहेत त्या सगळ्या बँकांचे राष्ट्रीयकरण इंदिरा गांधी यांनी केलं आणि दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये जे भारतामध्ये संस्थानिक होते त्यांचं त्या संस्थेचं विलीनीकरण भारतामध्ये झालं. त्या संस्थानिकांना काही पगार किंवा तनखे त्या ठिकाणी दिले जात होते. त्या संस्थानिकांचे तनखे बंद करण्याचं महत्त्वाचं काम इंदिरा गांधींनी केलं आणि या दोन निर्णयांचं राष्ट्रीय बँकांचं राष्ट्रीयकरण आणि तनखा बंद या दोन्ही निर्णयांचे परिणाम भारतावर दूरगामी स्वरूपाचे झाले. आणि याच इंदिरा गांधी यांच्या काळामध्ये कालखंडामध्ये 1960 दशकामध्ये पाकिस्तानच्या पूर्व पाकिस्तान म्हणजे तो आजचा बांगलादेश आपण म्हणतो या बांगलादेशची निर्मिती नंतरच्या कालखंडाची. पूर्वी त्याला पूर्व पाकिस्तान असे म्हणायचे आणि या पूर्व पाकिस्तानमध्ये खूप मोठ्या प्रमाणे आंदोलन झालं. शेख मुजीबुर रहमान यांच्या मुक्तवाहिनी नावाच्या संघटनेने ते आंदोलनात सहभागी झाल्या आणि ह्या मुक्तवाहिनीच्या आंदोलनामुळे पूर्व पाकिस्तानमध्ये मुक्तवाहिनी यांनी जे आंदोलन सुरू केले या आंदोलनामुळे तिथून भारतात येण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात झालं. स्थलांतरित लोकांचा, कोट्यवधी निर्वासित लोकांचा प्रश्न भारतामुळे निर्माण झाला आणि अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो 1960 दशकामध्ये या महत्त्वपूर्ण घटना
भारताच्या तत्कालीन इतिहासामध्ये झाल्या. तुम्ही 1960 या दशकामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या संदर्भातली अधिक माहिती घेऊ शकतात, किंवा लालबहादूर शास्त्री यांच्या कारकिर्दीमध्ये भारत पाकिस्तान यांचं जे युद्ध झालं 1965 त्या युद्धाच्या संदर्भात अधिक माहिती घ्या, आणि अशा पद्धतीनुसार 1960 दशकातील घडामोडींची माहितीसुद्धा अभ्यास अधिक प्रमाणात आपण करू शकतो. धन्यवाद.